नमस्कार मित्र बंधूंनो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये। मी दीपक काशीद आणि तुम्ही पाहताय दीपक काशीद ब्लॉग। आरोपी पवन कत्राल यांनी कमरेला लावलेली पिस्तूल काढून गोळी झाडली, त्यानंतर समीर काळे यांनी सुद्धा फायरिंग केली। त्यावेळी वनराज आणि शिवम पळून जात होते। आरोपींनी वनराज यांना गाठले, त्यांच्यावर पिस्तुलातून 5 ते 6 गोळ्या झाडल्या, त्यानंतर कोयत्याने सुद्धा वार केले। पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांचा खून झाला। हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी या प्रकरणात 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे, त्यात वनराज अंदेकर यांची सख्खी बहीण आणि मेहुणी सुद्धा आहेत। हल्लेखोर वनराज अंदेकर यांच्यावर हल्ला करत होते, त्यावेळी त्यांची बहीण संजीवनी ही गॅलरीत थांबली होती। गॅलरीतून ती हल्लेखोरांना चिथावणी देत होती, मारा मारा सोडू नका अशी चिथावणी तिने दिल्याची फिर्यादीत म्हटले आहे। आरोपी संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर यांचा पोलीस ठाण्यामध्ये आकाश परदेशी यांच्यासोबत वाद झाला होता, त्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये त्यांची शिवीगाळ सुद्धा झाली होती। हा वाद सोडवण्यासाठी वनराज अंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम यांनी मध्यस्थी केली होती। त्यावेळी कोमकर यांनी वनराज अंदेकर यांना धमकी दिली की तू आमच्या दुकानावर कारवाई करण्यास सांगितले आहे, आमच्या पोटावर तू पाय दिला आहेस, तुला आज पोरं बोलावणार, आम्ही ठोकणार, असे सुरेखान अंदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। आरोपींनी कट रचून साथीदारांना नाना पेठेत बोलवले। रविवारी 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 सुमारास वनराज अंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम गप्पा मारत थांबले होते। त्यावेळी एका दुचाकीवरून तिघे जण आले, त्यानंतर आणखी काही जण आले। शिवम आणि वनराज यांच्या समोर आरोपी थांबले, मग पवन कत्राल्यांनी कमरेला लावलेले पिस्तूल काढून गोळी झाडली, त्यानंतर समीर काळे यांनीही फायरिंग केलं। यावेळी वनराज आणि शिवम यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। आरोपींनी वनराज यांना गाठले, त्याच्यावर पिस्तुलातून 5 ते 6 गोळ्या झाडल्या, त्यानंतर कोयत्याने सुद्धा वार केले। वनराज अंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी सख्खी बहीण संजीवनी कोमकर आणि मेहुणा जयंत कोमकर, भाचा प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, अनिकेत दुधभाते, तुषार उर्फ आबा कदम, सागर पवार, पवन कत्राल, समीर उर्फ सॅम काळे यांच्यासह सुमारे 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी वनराज अंदेकर यांचे वडील सूर्यकांत अंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे।